भावी मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला धक्काच बसेल, पण हे सत्य आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे, पण अजूनही ग्रामीण भागात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्यालाच नवल वाटेल. कुठं आहे हे गाव? चला तर पाहूया. नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे, मात्र अजूनही भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला विचार पडला असेल, मात्र हे सत्य आहे. भावी मुख्यमंत्री संबोधल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात विकास मात्र खुंटला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लाखनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेले देवरी, सानगाव, सायगाव जंगल व्याप्त भागात गाव असल्याने नेहमी याकडे दुर्लक्ष केले जाते. गावाला जायला पक्का रस्ता नाही. दुसरीकडे सायगाव येथे तर स्वतंत्र काळापासून जाण्यासाठी पक्का रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकदा निवेदन दिले, मात्र अजूनही याकडे दुर्लक्ष आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी घेतला असून तसा ठराव देखील घेण्यात आला आहे. मागे स्वातंत्र्य झाल्यापासून हा रोड अजूनपर्यंत पक्का झालेला नाही आहे. आपले जे आपल्या एरियाचे जे खासदार साहेब आहेत प्रशांतभाऊ पडोळे यांना बी निवेदन दिले आहे. आमदार आपले नानाभाऊ पडोळे त्यांना बी दिले आहेत. आणि खासदार आपले जिल्हा परिषद सदस्य कापसे मॅडम त्यांना बी निवेदन दिले होते, पण अजूनपर्यंत काही याच्यावरती काही कारवाई केलेली नाही आहे. काय मागणी आहे? हा रोड पूर्ण म्हणजे पक्का होईपर्यंत म्हणजे पक्का वगैरे न झाल्यास आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार. आमच्या गावच्या काही समस्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ गोसे धरणाचं पाणी आमच्या गावातील शेतकऱ्यांना मिळालं नाही. तसेच आमच्या गावात येणारे तिन्ही रोड, तिन्ही बाजूंनी येणारे रोड ते अतिशय खराब झालेले आहेत आणि त्यामुळे येण्याजाण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागतो. आणि त्या ठिकाणाहून विद्यार्थीसुद्धा जात असतात. आज जवळपास 40 ते 50 विद्यार्थी आमचे पालांदूर या ठिकाणी तसेच सायगाव येथील विद्यार्थी किताडी येथे जात असतात आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच आमचा गट ग्रामपंचायत अंतर्गत सानगाव आहे, त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्मशान शेड त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेली नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही अशा विविध मागण्यासाठी येणाऱ्या विधानसभेवर जाहीर बहिष्कार करण्यात येत आहे. एकीकडे राज्यात राजकीय चिकलफेक सुरू आहे. नेते स्वतःच्या स्वार्थापोटी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसतात, मात्र सर्वसामान्याच्या प्रश्नांचा यांना विसर पडला असल्याचे चित्र दिसत आहे. एक नाही तर गट ग्रामपंचायत असलेले हे 3 गाव विकासाच्या मुख्य प्रवाहातून कोसो दूर आहेत. या गावाची परिस्थिती पाहिल्यावर आलेल्या स्वतंत्र पूर्वीची परिस्थिती असल्याचे दिसून येते. या कच्च्या रस्त्याने गर्भवती महिला, शाळकरी मुले प्रवास करीत आहेत. दुसरीकडे एसटी बस देखील गावात पोहोचली नाही. पावसाळ्यात तर या रस्त्यावर जाताना तारेवरची कसरत करावी लागते. मी आशा वर्कर आहे. आशा वर्कर म्हणून सायगाव मध्ये काम करते आणि सानगाव मध्ये पण काम करते आणि देवरी मध्ये पण काम करते. परंतु सायगाव मध्ये या रोडची इतकी गंभीर समस्या आहे की माझी एक गरोदर माता उपकेंद्र किटाळीला पाठवली असता ती एकदा रस्त्यामध्येच पडली. आणि 60 वर्षाच्या वरून जे म्हातारे लोक राहतात त्या म्हाताऱ्या लोकांना आम्ही BP शुगरसाठी किंवा इतर तपासण्यासाठी सुद्धा आम्ही किटाळीला उपकेंद्रामध्ये पाठवतो, तर त्यांना सुद्धा तेच समस्या आहे. त्यांनाच जोडून एक पालांदूर ते किटाळी रोड सायगाव तर्फे आहे, परंतु तो 3-4 किलोमीटर म्हणजे आउट फेरा होतो, त्यामुळे त्या रोडला ते जाऊ शकत नाही. आम्ही गरोदर मातेला जेव्हा जेव्हा पाठवतो तेव्हा तेव्हा ते गरोदर माता हेच आम्हाला उत्तर देतात का हा रोडच चांगला नाही, तर आम्ही नेहमी नेहमी म्हणजे तिथं जाण्याचा आम्हाला अडथळा येतो. आणि वरून आमचे पूर्ण शाळकरी मुलं पण 5 ते 12 वर्गापर्यंत इथं किटाळीला जातात आणि किटाळीमध्ये जाऊन सुनाडे त्यांना सुद्धा हेच अडथळा येते. नेहमी नेहमी पावसाळ्यामध्ये या रोडची एवढी गंभीरता आहे का मुलं कधी कधी पडतात आणि कधी कधी शायकिंने सुद्धा पडतात. बचपनापासून म्हणजे जेव्हापासून मी शाळेमध्ये जातो माझं शिक्षण सायगावला दुसऱ्या वर्गापर्यंत झाला, दुसऱ्या वर्गापासून मग किटाळीला झाला. त्या काळावधीपासून आतापर्यंतच्या अनुभवापर्यंत मी सांगत आहो हा रस्ताही नव्हता. सुरुवातीला पांढर होती ती मनमान किचड राहत होता. आम्ही त्या तलावच्या परीने येणं जाणं करत होतो, तरीही शासनाची प्रशासनाचीही या गावाकडे अजूनही लक्ष नाही.
तर जे मागील दिवशी हा कितीतरी लोकांना आम्ही असे निवेदन दिले पण कोणीही याच्याकडे लक्ष दिला नाही. मग कलेक्टरबाई आले होते माधवी खोळे यांनी आपल्या प्रत्येक डिव्हिजनलचे ऑफिसर बोलावले होते, त्यांच्याकडे त्या कामाची भूमिका दिली होती पण अजूनही पर्यंत ते काम परिपूर्ण कोणीच केलेला नाही. नाहताही कच्चाच रोड आहे म्हणून आता समोर येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही सर्वानुमते बहिष्कार टाकणार आहोत. आमच्या गावाचे असं समजलं का, आमचा गाव अशा ठिकाणात आहे का जंगलामध्ये आहे आणि जवळजवळ आज माझी 52 वर्षाची वय आहे. मी 52 वर्षाच्या कालावधीमध्ये पाहत आहे तर गावापासून तर असा जंगल होता त्या काळापासून, म्हणजे मी पाहत आलेला छोट्यापासून तर आज 52 वर्षाच्या वयीपर्यंत का आमच्या गावच्या समस्या कोणताही खासदार येऊ आमदार येऊ असं म्हणजे कोणतेही सुटले नाही. त्यासाठी झगडावाच लागला. झगडून म्हणजे अशा प्रकारचे येतात, खासदार आश्वासन देऊन जातात, आमदार आश्वासन देऊन जातात पण त्या समस्याचा कोणीही निर्णय करू शकत नाही. आणि वरून आमच्या गड ग्रामपंचायतमध्ये एक सानगाव गाव येते, इथला स्थानिक जो कार्यकर्ता आहे खासदाराचा त्या स्थानिक कार्यकर्त्यांना 25-15 अंतर्गत आमच्या गाव म्हणजे सानगाव या गाव ठिकाणामध्ये सभामंडप आलेला होता, तो सभामंडप इथून हलवून वाकडला नेला. ही म्हणजे जेव्हा आम्ही खासदाराला मागणी करायसाठी गेलो तर खासदारानं आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल, हा तुमच्या गावचा सभामंडप होता तर मग त्याला फोन करून विचारलं तर त्यानं त्याच्यावर उत्तर कशा पद्धतीने दिलं त्याच्यावर त्या खासदारानं आम्हाला रिॲक्शन दिलं नाही. नंतर आम्ही सर्व गावानिशी म्हणजे गावकऱ्याच्या समस्या ऐकून घेतल्या, मीटिंग घेतली, ठराव घेतला आणि त्याचा निवारण म्हणून सगळं आम्ही येणाऱ्या विधानसभेवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला सर्वानुमत. एकीकडे नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मात्र भावी मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघाचा विकास खुंटला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसा होणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया.